आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची। जायखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रात नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण। दिनांक 7 एप्रिल 2022 रोजी जायखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास नवीन रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले। जायखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेची दुरावस्था झाली असल्याने रुग्णांना रुग्णवाहिकेची सेवा देता येत नव्हती व रुग्णांची हेडसाड होत असल्या कारणाने जायखेडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी व सर्व कर्मचाऱ्यांनी सदर बागलांच्या आमदार दिलीप मंगळू बोरसे व जिल्हा परिषद सदस्य व आरोग्य विभागाचे सभापती यतीनदादा पगार यांना कळविले। जायखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिकेची अत्यंत आवश्यकता असल्याने लक्षात आल्याने माननीय आमदार दिलीप मंगळू बोरसे व आरोग्य सभापती यतीनदादा पगार यांनी जायखेडा प्राथमिक आरोग्य केंद्रास रुग्णवाहिका मिळावी यासाठी पाठपुरावा करून माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कपिल आहेर यांच्या कार्यालयामार्फत नवीन रुग्णवाहिका मिळवून दिली। विविध मान्यवरांच्या उपस्थितीत या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले। या प्रसंगी बागलांचे आमदार दिलीप मंगळू बोरसे, जिल्हा परिषद सदस्य व आरोग्य सभापती यतीनदादा पगार, डॉक्टर निलेश बेडीसकर, रुग्णवाहिकेचे चालक महेंद्र वाघ, पंचायत समिती सदस्य वसंत पवार, सदस्य वैशालीताई महाजन, तसेच सरपंच शांताराम बंडू अहिरे, ग्राम विकास अधिकारी, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य व प्राथमिक आरोग्य केंद्राचे कर्मचारी व ग्रामस्थ लोकार्पण सोहळ्याप्रसंगी उपस्थित होते। रेनबो न्यूज करिता उमेश मोरे, जायखेडा, सटाणा। जायखेडा आनंदाची बातमी अशी आहे की आपल्याला काल नवीन ऍम्ब्युलन्स मिळालेली आहे, परंतु याचं सगळ्यात महत्वाचं श्रेय जे जातं माननीय आमदार बोरसे साहेब आणि आपले बीडी सदस्य माननीय यतीन नारायण यांच्या अथक परिश्रमातून आणि पाठपुराव्यातून आपल्याला जी गाडी मिळालेली आहे त्याचं सगळं श्रेय जे त्यांना जातं। आणि जुनी जी गाडी होती ती रुग्णवाहिका नागपूरस्थ होती, 2 वर्षापासून तिचा पाठपुरावा चालू होता परंतु ती मिळत नव्हती, परंतु आमदार साहेब आणि दादा साहेब यांच्या परिश्रमातून आपल्या पाठपुराव्याने ती आपल्याला मिळाली आहे। तसंच त्याबद्दल मी आमदार साहेबांचा सत्कार करू इच्छितो। आपण बघत आहात रेनबो न्यूज, हाक तुमची साद आमची।